शिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलें। अजय पांडुरंग लाड अजय थाम यार बघू दे ना ए हुर हुर हे ए जाडिया उठना ए जाडिया अरे बघेल देखिल के ना ए जाडिया हे कोण है चार तास झाले काय बघतो रे तू सारखा बोलडा तू वाकून वाकून पाली सारखा चिकटून बसले नसता हो बाजूला कोल्हापूरचा अख्खा जाळ काढी ना काना खाली हां बेबी ताईंचं नाव कुठे हे इथं हे काय हे चिरकुट अरे दुसऱ्यांना बघून देणारच की नाही हा सारखा आपला दिसला बोटकी आलं मध्ये दिसला बोटकी आलं मध्ये बेबी ताईंचं नाव बेबी ताईंचं नाव येडच वाटत हे का बेबी ताई बघू फोन आलाय बोल संत्या दादासाहेब गुड न्यूज आहे हा आपले बेबी ताई नंबर वन ना म्हणजे काय ओ फर्स्ट लिस्ट मध्ये बेबी ताईंचं नाव लागलं ना म्हणजे काय असं का अहो ऐकलत काय बेबी ताईंचं ऍडमिशन झालं खरं हा बर का हा संत्या हा दादासाहेब आता निघ तिथून हो दादा हा येतो मी कॉंग्रॅट कॉंग्रॅट ऍडमिशन झालं हा महालक्ष्मीची कृपा आजच ओटी भरते देवीची नाही हा आईचा आशीर्वाद तर आहेच पण आपल्या बेबी ताईची मेहनत सुद्धा तितकीच अहो उभ्या काय अशा मस्त गोडाचा बेद बनवा आज बेबी ताईंच्या आवडीच नक्कीच हा अहो पण आहेत कुठे त्या फुलपाखरू मी हो का फुलांवर मी बसू का वेलींवर मी झुलू का आभाळात उडू का मला यौवनात कुणी बोलवाना फुलपाखरू मी हो का फुलांवर मी बसू का वेलींवर मी झुलू का आभाळात उडू का मला यौवना बोलवाना
स्वागत आहे यौवना तुझ्यासाठी लाल गालीचा तुझ स्वागत आहे यौवना तुझ्यासाठी लाल गालीचा तू फक्त हो मी तुझ्याच साठी घ्यायला आणीन चांदोबाची गाडी नाऊ मस्तीत गाऊ हा भळाच्या पलीकडे नवे जग पाहू तुझ्यासाठी नवे नवे जग तुला स्पर्शी तो माऊ माऊढ तुझ्यासाठी नवे नवे जग तुला स्पर्शी तो माऊ माऊढ तो फक्त होईल तुझ्याच साठी सोबतीला आणीन चांदण्यांची राणी कडे जाऊ तिच्याशी खेळू चल यौवनाची मजा लुटूया अशी काय करते संध्याकाळच्या वेळेला झोपतेस काय उठ झोपू दे ना ग कशाला त्रास देते नाही सोड सोड मला आणि काय स्वप्न वगैरे बघितलेलं दिसतंय नाही ग असं काय नाही काय चाललंय तुम्हा दोघा माय लेकीच नमस्कार करते अहो इथेच कॉलेज आहे पनवेलला बेबीताईंच सासरी निघाल्यासारखं करताय तुम्हाला नाही कळणार आईचं काळीज आहे त्याच्यासाठी आईच व्हावं लागत अरे वा रडला नाही की बाप बदनाम कठोर काळजाचा चांगलाय चला उशीर होतोय दादा काळजी घे बेटा चला उशीर होतो अरे कृष्णा आई आणि दादासाहेबांची काळजी घ्या हा आणि रडू नका दादासाहेब गाडी रेडी चला आता उशीर होतोय घ्या मी करेन मॅनेज तुम्ही जा तुम्हाला रात्र होईल कोल्हापुरात परता येईल हो उद्या रात्र काय फरक पडतोय आपल्याला कोणाची हिंमत आपल्याला काय करायची पचायला खूप अवघड आहे आपण हा आपण थांबणार दादासाहेबांनी आधीच सांगितलंय सगळी प्रोसिजर होईपर्यंत इथं थांबायचं म्हणून हलायचं नाही झालं हो जा तुम्ही बोलतो आम्ही त्यांच्याशी आणि ही नवी मुंबई आहे इथे पालक नाही आहेत मुलांसोबत त्यांना समजतं की मुलं मोठी झाली हो पण बेबी ताई आतमध्ये आम्हाला ऑड फील होईल मग सर्व मस्करी करतील आवडेल का तुम्हाला आईला कोण काय बोलला ना तुम्ही मला फक्त सांगा कोल्हापुरी गोळी लावूनच चोपतो एकेकाला बघा हेच नकोय
तुम्ही जा पाहू, नाहीतर मलाच घेऊन चला परत कोल्हापूर. तुम्हाला घेऊन चाल काय, तुम्ही बना डॉक्टर. बरं बरं, तुम्ही चालव का, मला उशीर होत आहे फीवर आयला. बाय 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 बाय. हे शेंगदाणे, तू काय बघतो, चल रे गाडी काढ. थँक्यू सर. नेक्स्ट. हे अरे बघून चाल ना. 300 रुपये हे घ्या. थँक्यू. सॉरी सॉरी. सगळ्या 1000 नोटा सुट्टे नाही आहेत माझ्याकडे, जा सुट्टे घेऊन ये. सर माझ्याकडे खरंच नाही हो, तुमच्याकडे असतील तर बघा ना. एकदा सांगितलं ना माझ्याकडे सुट्टे नाही आहेत, जा लवकरात लवकर जाऊन सुट्टे घेऊन ये. अहो पण मी कुठून आणू. मी काय सांगू, जा तू लवकरात लवकर घेऊन ये. अहो पण बिन काय नाही, जा लवकर. हा पण एक्सक्यूज मी, माझ्याजवळ आहेत सुट्टे, मी देते. नाही मी बघते बाहेर. अगं तोपर्यंत काउंटर बंद होईल, हे घे भर आधी. दे माझं पण भर. ओके थँक्यू. घ्या ब्रॉशर. चल अगोदर मी तुला सुट्टे करून देते. चल आणि थँक्यू. ओके हो, माझे डॅड सुद्धा असंच म्हणतात, दीपराज सरदेसाई पत्रकार आहेत माझे डॅड. ए वाव, तुझे डॅड आणि माझे डॅड कदाचित एकमेकांना ओळखत असतील, कारण तुझे डॅड जर्नलिस्ट आणि माझे डॅड पॉलिटिशियन. हो असेलही. आणि आता आपण दोघी बेस्ट फ्रेंड्स. वाटतच नाही ना आपण आज भेटलो, इतक्या कमी वेळेत किती क्लोज आलो आपण. चलो अब निकलते. हो चल चल. झालंय. चल चल. अरे कोणतरी आहे रे जेके. कोण आहे जेके माहित नाही. चल चल. एक्सक्यूज मी युअर सेल्फ जेके. तू आहे का पीके. येस माय सेल्फ जेके जनार्दन कांबळे, मेकिंग बनाना यांना रासकला. आईला काय स्टाईल हो तुमची, कुलन रजनी देवा. माय रूल्स माय बनाना, माय बनाना माय रूल्स. कामाचं काय ते बोल आपले. हे कामाचं काय ते बोल. अहो आमच्या आहे ना दरवाजाला कडी नाही. माहिती मला, मीच काढली ती. काय खबर खबर मीच काढली आहे. पण तुम्हाला कसं माहिती, तुम्हाला कशी खबर की आमच्या बाथरूमला कडी नाही. अरे मेरे गुलाब जामून, मेरे बटाटे, मेरे रसगुल्ले, तूच बोललास ना माझ्या दाराला कडी नाही म्हणून, तूच बोललास ना. मग आता काय, कडी कडी 200 रुपये. कशाचे 200 रुपये, कडी बसवायचे 200 रुपये लागतील. 20 रुपयाची कडी लावायचे 200 रुपये. बघ ना आम्हाला काही दार नाही लावायचे, समजलं ना. दरवाजाला जशी महत्वाची असते कडी, जशी की एखाद्या बाईला महत्वाची असते साडी, तशी दाराला महत्वाची असते कडी. कळलं कसं आहे, प्रत्येक माणसाची एक जबाबदारी असते. कळलं का. जबाबदारी म्हणजे जबाबदारी माहित नाही ना. नाही कधी आलीच नाही अंगावर तर कशी माहिती असणार. जबाबदारी तुला सांगतो, समजा हात काढ, तू नाही ठेवायचा मी ठेवणार. जर समजा तुझ्या पॅन्टला 3 बटन असतील, काय पण पॅन्टला झिप असते, अशी सिपकन मारीन ना, झिपकन काय बसशील. पूर्ण ऐकून घे, जसे पॅन्टला 3 बटन असतात 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 असतात. हात खाली मुस्कट फोडीन, नीट उभं राहायचं. ओके ठीक आहे. 2 बटन जर तुटले तुटले, तिसऱ्या बटनावर जी येते त्याला जबाबदारी म्हणतात. आली होती मी शाळेत असताना आली होती. कोण जबाबदारी माझ्या एका बटनावर. 200 रुपये काढायचे आणि निघायचं. चला दे रे पैसे. पैसे हवेत ना, हे घ्या. हो 100 रुपये. एन्जॉय एन्जॉय. मस्त मजा आहे तुमची. 100. अच्छा 100 मध्ये फक्त कडी येणार, कोंडा नाही येणार. अरे बिना कोंड्याच्या आतमध्ये काही कोंडी झाली तर मला बोलू नका. ए हात नीट लांब, चल चल. अजून 100 मिळाले तर कोंडा मिळणार. द्या कोंडा एवढासा. चल एवढासा आहे. चलो गेट लॉस लागेल ना. नाही लागलं तर मी लावीन. चल चला थँक्यू. चल का हो जेके कमी ने खुदई कड़ी निकालता है और उन्हीं को बेचता है. ये जेके का स्टाइल है, राम नाम जपना सबका माल अपना.
ये सब लोग सारे कल डॉक्टर बनने वाले है। डॉक्टर बनने के बाद लोकांना लुटणार, म्हणून मी त्यांना आताच लुटतोय। लोकांना कसं लुटणार? तुम्हाला मलेरिया झालाय, तुम्हाला डेंग्यू झालाय, तुम्हाला अमुक झालाय, तुम्हाला तमुक झालोय, खोटं बोलणार। ब्लड चेक करा, युरिन चेक करा, होल बॉडी सिटी स्कॅन करा, आणि मग सांगणार अपेंडिक्स झालंय, पोटाचं ऑपरेशन करावं लागेल। हे लोकांना फसवणार म्हणून मी आज यांच्याकडून बदला घेतोय, वसुली करतोय। ये जे के का स्टाईल आहे, समजा? मेकिंग बनाना। नाही चल, तेरी ड्युटी शुरू, मेरी बंद। मेकिंग बनाना बहुत ही चालू है। अजय लाड। यस सर। अतुल पवार। यस सर। सोनू। यस सर। प्रतीक्षा मोरे। प्रेजेंट सर। समीर प्रधान। समीर प्रधान। समीर प्रधान। समीर प्रधान। प्रेझेंट सर। पहिल्याच दिवशी लेट। सॉरी सर। या आतमध्ये। हा कोण का ध्यान? हो गस शायनिंग मारतोय, सोड ना, तू पुढे बघ। चला लवकर। बसा। स्वप्नील महादेव। यस सर। वेलकम टू डीडी विस्पुते मेडिकल कॉलेज। प्लीज राइट डाउन सम इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट एनाटॉमी। मसल्स ऑफ अपर लिम बद्दल आपण उद्या चर्चा करूया। अदर पॉइंट वी विल डिस्कस टुमॉरो। द क्लास इज ओवर नाउ। हे पण ठेव ना बॅगेत। ए चॉकलेट इकडे। अरे तूच आहे गुळाची डे। हा इकडे इकडे। अरे चाल ना लवकर, पाहत ताकद नाही का तुझ्या? ये ना पटपटे पोटल्या इकडे। काय नाव काय तुझं? अजय पांडुरंग लाड, फर्स्ट इयर। अरे रे माझ्या सोन्या, किती मस्त बोललास रे। अजय पांडुरंग लाड, फर्स्ट इयर। चल बॅग खाली ठेव। ऐकायला येते? बॅग खाली ठेव आणि माझ्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन ये। का कळलं? घरी पण बापाला का म्हणून विचारतोस काय? नाही ना। नाही माझ्या बाळा, डॉक्टर व्हायचंय की नाही का कंपाऊंडर म्हणूनच पूर्ण आयुष्य काढायचंय? नाही ना। चल निक, दावत जा आणि बळा दे आईला। आईला अक्षय तुला काय सांगू, कसले कसले बचकाने डॉक्टर बनायला येतात रे। ऑपरेशन करताना यांच्या थरथरलेल्यात म्हणजे बरं आहे, है ना? काय झालं बोला? ए राजू इकडे ये। एक कोल्ड ड्रिंक द्या। हा बोलो, क्या चाहिए? आले गरम नाही आणलं असेल तर बरं आहे, है ना? बाबा आलाय। खावरला। अशी लोक आली ना की आपला मस्त नाश्ता पाणी सगळं कोल्ड्रिंक सगळं बरोबर होणार। चल निक, बघतो काय आता निक। पैसे? अरे हा पैसे हे घे ना, मी आले 5 रुपये। चल निक। मदत झाले की देतो यार, प्यासे तो हम भी है, हमारी कोल्ड ड्रिंक की प्यास कब बुझेगी? हे हा यू बोथ कम हियर। आम्ही? ओ मॅडम चला ना पटापट। आली आली। नेम? माय सेल्फ किरण। किरण? आणि तुझं नाव? ही शर्वरी। तुला विचारलं देवाने तोंड दिले की नाही? इला कमावून राहायचा। सो मिस ॲटिट्यूड, व्हॉट्स युअर गुड नेम प्लीज? तिने सांगितलं ना बहिरा आहेस, कानाचे पडदे फाटले,
शर्वरी असो का जलपरी, जे काय असेल पटकन जा आणि दोन कोल्ड्रिंक घेऊन ये. खूप तहान लागली, किती गर्मी आहे ना. हो का रे. हो ना, जा पटकन कोल्ड्रिंक घेऊन ये. पण मी का आणू. कारण मी आणायला सांगितलंय. उद्या तुला आमच्या अंडर काम करायचं आहे. मग भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून तुला देऊ का कोल्ड्रिंक? चालेल ना. तू थांब, मी आणते. आणते काय, मी आणते. अग अग थांब ना शर्वरी. अग ऐक तर शर्वरी. कसले मिरची आहे रे, अंगार आहे नुसता अंगार. शर्वरी ऐक, अग इतकी मोठी गोष्ट नाही आहे ही, जस्ट रिलॅक्स. अग नॉर्मली कोल्ड्रिंक आणायला सांगितलंय. ओके फाईन, सॉल. आता मी पास देते ना कोल्ड्रिंक, तू फक्त गंमत बघ. काकू एक कोल्ड्रिंक आणि एक मिरची पावडर. पण मिरची पावडर का? आता तू शांत हो बेबी. आता हीच चिली पावडर मी कुठून कुठून बाहेर काढते ना ते बघ. कोल्हापूरची आहे मी आणि ही कोल्हापूरची मिरची जेव्हा झोंबेल ना तेव्हा कुठून कुठून आग पेटते ते त्यांना माहीत पडेल. हे बघ, एकदा विचार कर, तू असं काहीही करणार नाहीयेस. हा, हाऊ डेअर यू टच माय बॉटल. मस्त आहे तुझा प्लॅन, चांगला आहे. बट थोडं चेंज करते आत. ब्लॅक वाला के काकी, एक ब्लॅक कोल्ड्रिंक. म्हणजे काय, मसाला डिसअपियर. मग पेटवची ते आग पेटवायची तिथे. Your drink is ready for blasting. Kaku, don't think changle caps ana na. Your brahmastra ready. Now, shoot it. Sir. Anla cold drink. Tujhe ichha purna zali cold drink pyaychi. Mag. ये आपके बस की बात नहीं है मैडम. लाओ, ये आपके बस की बात नहीं है. चल मेरे शेर. चिली फ्लेवर आलाय का कॅन्टीन मध्ये? तुझा बाप सप्लाय करतो रे कोल्ड्रिंक. चिली फ्लेवर बस गप, तोंडात देईन ठेवून तुझ्या. सौका सौका, खूप जळते रे. सर आम्ही जाऊ का? जा जा जा. असेल तो आता इथे बघूया. हा बघ हुशार. हे तू सांग. अरे अजय, हा का असा आडवा पडलाय? हा असाच. अरे सोड अजय. काय तू पण. अरे समीर, ए हाय. आम्हाला आयडिया देऊन तू निघून का गेलास? जर आम्ही पकडलो गेलो असतो तर. एक सेकंड एक सेकंड, प्लॅन कोणी बनवला होता? तुम्ही. मसाला कोण टाकत होत? तुम्ही. त्या हिरोला धडा कुणाला शिकवायचा होता? तुम्हाला. मी जस्ट हेल्प केली, तुम्ही पकडल्या जाऊ नयेत म्हणून. दॅट्स ऑल. असं म्हणजे तू फक्त सहज मदत करायला आला होतास? मग तुला काय वाटलं मी काय इम्प्रेस करायला आलो होतो? शर्वरी, शर्वरी जहागीरदार फ्रॉम कोल्हापूर. समीर प्रधान फ्रॉम नाशिक. मायसेल्फ किरण, किरण सरदेसाई
फ्रॉम नागपूर. फ्रेंड्स? फ्रेंड्स. अजय लाड, लाडबाग, लालबाग, मुंबई. मी अतुल पवार, मिले पार्ले, मुंबई. हाय. हॅलो. लेखा फ्रॉम पुणे. यार कसला धाडा शिकवला तुम्ही त्या लोकांना, जास्तच डोक्यात जात होते माझ्या ते. अरे मग तू का नाही धडा शिकवलास, पोरींची वाट पाहत होतास. अरे नाही रे. अरे हा कसला धडा शिकवतोय, हा फक्त तिकडे सुसू करायचा बाकी होता. चुप ना. अरे बस ना, ये बसा बसा. अरे त्यांचा पण ग्रुप होता ना, आता पण त्यांच्या बापाला पण घाबरणार नाही, आता आपला पण ग्रुप आहे ना, एकदम सरस. काय म्हणता? कस करू इथ. मला वेड लागले परमार्थ प्रेमा माझ्या प्रेमा. सो हॉट अँड स्पायसी मेकिंग बनानास. ओ जे के भैया, अरे इला तरी सोडा. दारू सोडा चखना सब रात को देखना. इसको कर दूंगा रंभा रात को एक खंबा. सगळं माझ हिच्याकडे लक्ष, हिला पटवायचं व्हायचं दक्ष. अरे उसका पती नाही तो उसका फायदा मत लो यार. जिसका कोई नहीं उसका तो जेके है यारो. जेके यानी जनार्दन कांबळे. अरे पांड्या तुला काय कळणार रे, काय असत हे सगळं. तुझी बायको तिकडं गावाकडं, वो उधर, तू इधर, तू इधर लड्डू बाटे का और उधर. साला तू बाहर से जितना काला उतना अंदर से गटर का नाला. हाट बुडबक. थँक यू. कभी नहीं सुधरेगा. नॉट व्हेरी गुड. मला वेड लागले परमार्चे. काय ग सखू, काय ग सखू, येऊ का नकू, येऊ का नकू सखू. हेमा, हेमा परमार सखू नाही. हेमा माझ्या प्रेम. रात्री भेट कॉलेज मागच गेट थेट. मेकिंग बनानास ओनली. ही चेन काय परवडणार नाही आपल्याला, जमल नाही यायला. मला वेड लागली परमार्थे. अरे एवढ्या पावसात बर्ड्स कुठे दिसताय तुला? अरे जाऊ दे सोड, मी बघतो. अरे हा बघ कोण आहे बघ. ओ मेरी प्रेमा फूलो का तारो का. गाणं चुकलं. ए हेमा माझ्या प्रेमा, देख आया है तेरा जेके. लोगों को लगेगा आया है वो पीके. तुझ्या डोळ्यात झालाय मला नशा, फुटल्या बघ माझ्या कप बशा. तूच माझी कटरीना आणि तूच माझी आलिया भट्ट. नको जाऊ लांबशी, मारण मिठी घट्ट. ये ना जो. आउच. काय झालं? काहीतरी शिरलंय. मी बघू. इशा काय हा चावटपणा, डोळे मिटा पाहू. एक मिटू का असा? दोन्ही मिटा ना. झालं का? उघडू का डोळे? बघा नीट डोळे उघडे करून. शेंगदाणा हाच मगाशी मला टोचत होता. शेंगदाणा तुला टोचत होता? काश म्हणजे शेंगदाणा होता, तोही पडला खाली. जाऊ दे. मिशन हे मा. ये ना जवळ. नको नको सोडा ना मला, कोणीतरी बघ. नाही बघणार कोणी, तू ये ना जवळ. नको सोडा तुम्ही, पाहिल कोणीतरी. अरे कोणी नाही बघणार, जा जवळ. साल्या पटाट्या.
तू खाली है, तुझे वाटस लावतो कधी नव्हे तू छास मिळाला तू खाली ऐक ना गेला गेला एक खाणं मी मागवतो आज सवाल ए राजू तुला कसं वाटलं आज इकडे काय झालं बोला तू काय घेणार तू नो तू समीर काय घेणार तू हा सहा थंड ग्लास पाणी ओके बघतो काय मला काही नको तू घे सहा थंड ग्लास पाणी हे धुतलेस ना याच्यात जात हा काय अरे जा चांगलं पाणी घेऊन ये जा अयो खायला काय आणू ते सांगा रे गरम काय गरम बघा मेंदू वडा सांबर इडली डोसा आणि नरम काय नरम नरम चाले किचन मध्ये तुला नरम काय काय ते दाखवतो चाले ए राजू इकडे ना आलो अण्णा ओ राजू इधर आलो आलो अरे इकडे ऐक हा एक मेंदू वडा मेंदू वडा मेंदू वडा कोल्ड ड्रिंक अजून कोणी काही कोल्ड ड्रिंक आणि तू मला नको काय काय नको मॅडम जी तुम्ही अच्छा मॅडम बा इकडे 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 तो मेंदू वडा गरम आहे ना मागच्या वेळी थंड दिलं होतं ओके इकडे 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 हा तर तो कोल्ड ड्रिंक थंड आहे ना मागच्या वेळी गरम दिलं ओके डोंट वरी इकडे 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 तर ना ते कोल्ड ड्रिंक सोबत स्ट्रॉ पण आहे ना प्लीज इकडे 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 अरे काय नाही जा जा अरे पोरं सारखी सारखी सतावतात ना मला ए कशाला त्याची गंमत करतो रे मला तुझे नोट्स दे ना प्लीज नाही नाही म्हटलं ना तुला गप्पा मेनू लवकर आणला सर कोल्ड ड्रिंक मस्त 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 जा अरे तुम्हाला काय पाहिजे बोला की रे पटकन ए राजू हा इकडे काय झालं काय झालं रे अयो आता काय झालं जी एक गोष्ट सांग ह्या मेंदू वड्याला भोग कशाने पाहिजे गुड क्वेश्चन अरे लक्ष देऊ ना एक मी काय बोलतो ते मला माझं काम करू दे तू तुझं काम कर रे तू इथे खायला आला की भोग पाडायला आला रे अरे भोग कशाने पाडतात ते सांग अरे कशाने म्हणजे काय बोटाने भोग पाडतो की रे नक्की बोटानेच पाडतात धुतलेल्या बोटानेच पाडतात ना हो धुतलेल्या बोटानेच पाडतो की रे मग इकडे ये हा कोणाच्या बोटाला हा एवढा मोठा केस असतो तो पण कडक घेऊन जा अरे अण्णा अरे उंगली से बोक पाडो रे और किस से नाही कस्टमर कंप्लेंट करता जे हे बोकाच्या उचल तुझे वडे आणि घेऊन जा चल ताबड तुम निघ ए चला ए चला निघूया चल चल जरा कमी का पुढची नाही तर चल सर जातो काय चल बघतो चला नमस्ते मॅडम साहेबा मी ऐकलंय समीर तुला प्रपोज करणार आहे जास्त नोटीस करतो तुला हॅलो हाय शर्वरी How are you? नाव लक्षात राहिलं माझं कसं असतं ना शर्वरी काही गोष्टींना लक्षात ठेवायच लागतात त्या विसरता येत नाहीत बाय द वे हाउ इज युअर स्टडी गोइंग ऑन गुड काही प्रॉब्लेम असेल ना तर सांग मला मी आहे त्यात तुझी गरज नाही रे व्हॉट हॅपन शर्वरी काही नाही रे चला लेक्चरला उशीर होतोय अरे यार हा पंकज खूप त्रास देतो सारखा सोड ना यार लक्ष नको देऊ ना तू अरे काय लक्ष नको देऊ सोडणार नाही त्याला नको सोडू ए हिला बघ पंकी हे बघ ताई बोलली दादा निघाला खाली मान घालून जास्तच डोक्यामध्ये जायला लागलाय सिनियर असला तर काय तकड आहे का तुला भीक घालणार नाही मी त्याला डोळे खाली ठेव जास्त मास असेल ना तर काढता पण येतो मला अरे ही का जितकी फुलंदेवी झाली आहे अरे तो रे सिनियर कोल्ड ड्रिंक वाला काय पंकज पंकज नाव त्याचं पंकज पंकज माय फुट अरे असे चिखलातले कितीतरी पंकज पायाने चिरगुटून टाकेन मी जहागीरदार घराण्याची मुलगी आहे म्हणे
काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, त्या विसरता येत नाही. हो का? आणि मी विसरणार सारखी मुली नाहीच. ज्या दिवशी नरड्यात अडकेल ना, त्या दिवशी लहान मोठ्या सर्व आतड्यांचा पोस्टमॉर्टम करून टाकेन. मला ना या सिनियरला चांगलाच धडा शिकवायचा आहे. अगं शरू, आपण त्यांना असा धडा शिकव ना की ते लाईफ टाईम लक्षात ठेवतील. तू शांत हो, राग शांत कर. सगळीकडे रागाची गरज नसते, प्रेमानेही बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात. खूप जास्त माहिती दिसते रे तुला प्रेमाबद्दल. तुझ्या मते प्रेम म्हणजे काय रे? प्रेम तिच्या थांग समुद्रासारखे पसरलेले डोळे आणि त्यात हरवलेला मी. क्षितिजा पलीकडे जाऊन जो कल्पनेचा डोंगर दिसतो ना, तेच प्रेम. त्या कल्पनेच्या डोंगरात आपण स्वतःला स्वप्नवत विसरतो ना, तेच प्रेम. आणि त्याच स्वप्नात आपण तिच्यासाठी जगू लागतो ना, तेच प्रेम. आणि तिच्यासाठी जगताना आपण तिची काळजी करतो ना, तेच प्रेम. ए शर्वरी, तुझ्या मते प्रेम म्हणजे काय ग? ब्रेकअप. काय काय? ब्रेकअप झाल्यानंतरच कळतं की प्रेम खरं होतं की खोटं. ए अजय अतुल, सांभाळा तुमच्या सैराटला. ओ नागराज मजनूले, चला लेक्चरला, नाहीतर डिस्पेन्सरीच्या जागेवर डोसाच्या गाड्या टाकाव्या लागतील आपल्याला. अण्णा थोडा चटणी दो ना आमको. चल. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट ह्युमन बॉडी. सी माय फ्रेंड्स, आय वॉन्ट टू टीच यू अबाउट द हार्ट. डू यू नो व्हॉट इज द हार्ट? एनीबडी कॅन एक्सप्लेन अबाउट इट? द हार्ट इज अन ऑर्गन्स विच इज मोस्टली मेड अप ऑफ मसल्स अँड दिस मसल इज असेन्शियल टू पंप ब्लड थ्रूआउट द बॉडी. द मुवमेंट ऑफ द फ्लुइड इन द बॉडी इज रिअली असेन्शियल फॉर द प्रोसेस ऑफ लिव्हिंग अँड इन ह्युमन दिस प्रोसेस इज कंट्रोल्ड बाय द हार्ट. एक्सलंट. थँक यू. सिट डाऊन. कुणाला काही विचारायचं आहे का ह्याच्याबद्दल? सर मी आय प्लीज टेल. सर, आपला हार्ट जर फक्त मसलने बनलेला आहे आणि ते आपल्या शरीरभर फक्त रक्त पुरवण्याचं काम करतं, मीन्स इट्स जस्ट अ पार्ट ऑफ अवर बॉडी. पण सर, आपल्याला काही स्पेशल फिलिंग्स फक्त हार्टमध्ये का जाणवतात? चांगला प्रश्न आहे. सायंटिफिकली असे आन्सर्स नसतात. असतात ना सर, इनफॅक्ट आपण डॉक्टर त्यासाठीच तर असतो. सर, प्रेमाची ना एक मुख भाषा असते, ती आपण हार्टमुळे समजतो. हार्ट टू हार्ट कनेक्शन बोलतो ना आपण. सर, आपल्या प्रत्येक बॉडी पार्टमध्ये वेगवेगळ्या संवेदना वेगवेगळ्या गोष्टींसाठी जाणवतात. लव्ह, फेथ, इमोशन्स या हार्टमध्ये जाणवतात. सर, तुम्ही कुणीही आजारी पेशंट पहा, त्या पेशंटचा अर्धा आजार मात्र डॉक्टरसोबत बोलूनच बरा होतो. जेव्हा एक पेशंट डॉक्टरकडे जातो तेव्हा तो खूप क्रिटिकल असतो, पण तोच पेशंट डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताना इतका रिलॅक्स झालेला असतो ना की कुणाचा तरी आधार घेऊन गेलेला पेशंट कुणाचाही आधार न घेता मात्र स्वतःच्या पायावर बाहेर येतो. कारण सर, त्याच्या हार्टमध्ये ना एक विश्वास निर्माण झालेला असतो आपल्या डॉक्टरबद्दल. आणि तो विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये एक हार्ट टू हार्ट अटॅचमेंट होते सर. सो सर, द हार्ट इज नॉट जस्ट अन ऑर्गन मेड मोस्टली ऑफ मसल्स, बट इट्स अ रियल पार्ट हू शोज लव्ह, फेथ अँड इमोशन्स टू आवर ब्रेन अँड टू होल पार्ट ऑफ अवर बॉडी. एक्सलंट. थँक यू सर. व्हेरी गुड. सिट डाऊन. टुडेज लेक्चर इज ओव्हर, वी विल मीट टुमॉरो. ए तुला कळलं? तुझ्यासाठीच होत ते. जाऊ दे ग. काय पण अरे काय असं का बघताय तुम्ही? आईच्या गावात कसलं बोललायस रे तू, एकदम फाडू. हो ना, सॉलिड टॅलेंटेड आहेस रे तू समीर, स्पीचलेस यार. अरे काय पण,
मी काय बोललो असं, हे मला अनकम्फर्टेबल फील होत्या, काय पण बोलू नका. समीर सच में घुमा दिया हमको आज. चलो फिर इस बात पे पार्टी कौन दे रहा है? कौन कौन दे रहा है पार्टी? क्या चीज है दोस्त, तू आज जान मांग वो भी दे दूंगा, वो भी हार्ट के साथ. क्या बोलता है रे तू, पार्टी चाहिए ना? चला आज सगळ्यांना नेतो फुकट पार्टी जोडायला. बस क्या आपण ने बोला मतलब बोला. लालबागचा पोरगा तयार, मग पार्टी मिळणार का आरामगार? काय विले पारले, यायचं का मग लावणीचा मसाला कुटायला? लावणीचा मसाला? हा मग लावणी. आज दिखाता हूँ तुम सबको मेरा जलवा. ओ पाटलानो तुमच्या लावणीला आम्हाला पण बोलवा. तमाशाला जाण्यासाठी
साहेब तमाशाचा सोडा, यांचं खूप दिवसापासून पाहतोय मी. हे पोरं इथं अभ्यास करण्यासाठी आलेलेच नाहीये, कॉलेजमध्ये फक्त मजा मस्ती करण्यासाठी आलेले. दिवसभर सगळे इकडे तिकडे हिंडत असतात, रात्री पण हॉस्टेलच्या बाहेर हिंडत असतात साहेब. हे सगळे घोबड्यासारखे रात्रभर जागत असतात, मी स्वतः पाहिलेले माझ्या डोळ्यांनी साहेब. हे ना हे डॉक्टर व्हायच्या लायकीचेच नाही साहेब, यांची तर साधी कंपाऊंडर व्हायची सुद्धा लायकी नाहीये. मी म्हणतोय तुम्ही यांना रस्टिकेट करा साहेब, यांना रस्टिकेट केलं तरच आपलं कॉलेज नीट चालू शकतं, नाहीतर आपलं कॉलेज बंद करून आपल्याला केलाचं दुकान टाकावं लागेल साहेब. आता सांगून ठेवतो, तुम्ही यांना रस्टिकेट करा साहेब. तुम्हा सर्वांना 7 दिवसासाठी सस्पेंड करण्यात येत आहे. पुन्हा असं जर काही केलं तर कॉलेज मधून गेट आउट करणार. गेट आउट, चला आता काय, गेट आउट, चला निघा इथून. चल चल. हे बरं केलं साहेब तुम्ही. ए जिपरे चल हडरे. आपल्या शिजो खेटन खालून वरून पेटन. आज जेके मुळे खूप इन्सल्ट झाला आपला. जर आपल्या घरी माहिती पडलं असतं तर. हा हो ना, त्याला ना चांगलाच धडा शिकवायला पाहिजे आपण. हा यार, हा माझ्या तर आधीपासूनच डोक्यात जात होत. आता आपण नाही, तो कॉलेजच्या बाहेर गेला पाहिजे. खरं बोललास तू. ए लेक्चर अटेंड नाही केलं ना तर वीकली टेस्ट मध्ये फेल होणार, आणि वीकली टेस्ट मध्ये फेल झालो ना तर कॉलेज मधून बाहेर. हा ए ते काय नाही या, जेके ची वाजलीच पाहिजे. गाईज आज रात्री 12 वाजता ऑपरेशन जेके. ओके डन, आर यू गाइज रेडी? येस येस. ए चलो बाहर. येस सर. सॉरी सर. चुप, चलो चला 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 चला. थांब आता मी करते. चुप बस ना तू. बट नेक्स्ट वीक फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन आहे, आणि आपल्या सर्वांना त्यात पार्टिसिपेट करायचं आहे विथ नो एक्सक्यूज. सर्वांनी. अगं आपण कसं डान्स करणार, आणि आपल्या मध्ये कोणाला गाणं गाता येतं? समीरला. व्हॉट्स रॉंग गाइस? समीर, मी फोन करेन तुझा. अरे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन डोक्यावर आलंय.
बघ, त्या मागच्या टेस्ट मधून आम्हाला तू बाहेर काढलं होतस ना, तर यातून पण बाहेर काढ. हा समीर, प्लीज प्लीज प्लीज. अरे बट प्लीज, काय करू त्यात? ते आम्हाला माहित नाही. सिनियर लोकांनी प्रोग्राम ठेवला आहे आणि तू त्यात गाणार आहेस. फायनल. तुझं नाव दिलं ऍज अ पार्टिसिपेंट म्हणून. चलो अरे मी काय सिंगर आहे का? चला लवकर. अरे बाथरूम मध्ये गायलो तरी लोक मारायला येतील रे मला. मग बाथरूम मध्ये गा, शॅम्पू लावून पण गा. अरे अजय ऐका ना यार. अरे हे हे ला 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 ला, हे हे ला 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 ला. मागे फिरून तुझ्या मागे फिरून झालो मी वेडा, झालो मी मजनू, पागल मी झालो, झालो मी सरफिरा. कुणीला आवरा, कुणी मन सावरा, कुणीला आवरा, कुणी मन सावरा. मागे मागे फिरून कस्तुरीचा सुगंध का मस्करीचा हा छंद, तू दिसते समोर पण आहेस दूर. तू कस्तुरीचा सुगंध का मस्करीचा हा छंद, तू दिसते समोर पण आहेस दूर. मागे मागे फिरून तुझ्या मागे फिरून झालो मी वेडा, झालो मी मजनू, पागल मी झालो, झालो मी सरफिरा. कुणीला आवरा, कुणी मला सावरा, कुणीला आवरा, कुणी मला सावरा. मागे मागे फिरून आहे असा लढ की झालो मी तरुण, मला काही कळे ना मी गेलो हरून. मी आहे असा लढ की झालो मी तरुण, मला काही कळे ना मी गेलो हरून. मागे मागे फिरून तुझ्या मागे फिरून झालो मी वेडा, झालो मी मजनू, पागल मी झालो, झालो मी सरफिरा. कुणीला आवरा, कुणी मन सावरा, कुणीला आवरा, कुणी मन सावरा. मागे मागे फिरून तुझ्या मागे फिरून झालो मी वेडा, झालो मी मजनू, पागल मी झालो, झालो मी सरफिरा. कुणीला आवरा, कुणी मन सावरा, कुणीला आवरा, कुणी मन सावरा. मागे मागे फिरून तुझ्या मागे फिरून. गाणं बंद झालंय. ग्रेट, टाळ्या टाळ्या मित्रांनो, टाळ्या. व्हॉट अ परफॉर्मन्स यार, व्हॉट अ परफॉर्मन्स. काय गातोस तू यार, एकदम मधुर, उस्ताद उस्ताद. मित्रांनो, याला म्हणतात हाडा मसाचा गायक. लॅपटॉप मधलं गाणं बंद झालं तरी पण आपल्या भसाड्या आवाजात हा गाणं गातोच आहे. व्हॉट अ कॉन्फिडन्स मॅन, कॉन्फिडन्स सुपर्ब. हेच आपल्या स्टुडंटचे असेच हिडन टॅलेंट शोधण्यासाठी आम्ही सिनियर्स लोकांनी फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन ठेवलं होतं, आणि अपेक्षेनुसार आपले ज्युनियर्स आपल्या प्रयत्नात असफल झाले.
क्या बात है यार समीर ये अच्छी मुलं आपल्याला शिकवणार ऑर्केस्ट्रा कसा करायचा ते काय गे झोंबली काय मिरची एनीवेज यू ऑल लवली पीपल हॅपी फ्रेंडशिप डे एन्जॉय द सेलिब्रेशन वी ऑलरेडी एन्जॉईंग मागे मागे फिरू ने मागे मागे फिरू ने मागे मागे फिरू ने अरे काय काय झालंय समीर काय तू ना काय रे तुला सांगता येत नाही मला काय माहिती तू असाच उभा आहे पंकज मुळे खूप इन्सल्ट झालाय आज काय यार समया सगळं कसं मस्त जमून आलं होतं त्या पंकजनं खूपच इन्सल्ट केला हा हो ना यार अरे आपण अवॉर्ड वगैरे साठी नव्हतं करीत रे असंच आपण जे किच केलं ना तसं पंकजचं पण बंदोबस्त करावा लागेल यस करेक्ट जे के ची वाजवली भूताने आता पंकजची पण भूतानेच वाजवूया यस भूताचा प्लॅन बातमी दम है भूताच्या नावाने फाटते सगळ्यांची आमच्या गावाला पण होते खरं खरंचे भूत काहीतरीच काय अरे खरंच काही पण ए लिव द टॉपिक यार जाना अरे असे भूत वेत काही नसतात रे शर्वरी तू भूताला नाही घाबरत नाही अच्छा म्हणजे तुझा विश्वासच नाही भूतावर चल आज देखते तेरी हिम्मत आज तू आपल्या कॉलेजच्या डेड हाऊस मध्ये जाणार आणि डेड बॉडींना फ्रेंडशिप बँड बांधणार बोल काय म्हणतेस जाणार का व्हॉट नॉनसेन्स शर्वरी बोल आहे तुझ्यात हिम्मत बोल ना बोल ना है हिम्मत अजय अजून तू माझी हिम्मत बघितलीस कुठे रे हे गाईज कूल यार काही फालतू चॅलेंज नको हा बॉस जो डर गया समझो मर गया शर्वरी मुलगी किती डॅशिंग असली ना झुरळ दिसला की कळतं किती पाण्यात आहे जाणार का मुडदा घरात बोल ना जहागीरदार घराण्याची मुलगी आहे मी समजलं ना मका नाचू जास्त बोलबच्चन देऊ नको कोल्हापूरची नुसती हवा डेअरिंग बघायची आहे तर लालबागचा रेडियो छावा जाणार का ए जहागीरदार बोल ना जाणार का कोल्हापूरची हवा निघालीच का आजच तुझी इच्छा पूर्ण करते मी आज तुला दाखवते कोल्हापूरच्या हवेतली गर्मी आत्ता जाते मी आत्ता नाही आज रात्री 12 वाजता जाणार .12 आणि फ्रेंडशिप बँड पण बांधणार कळलं का जाते का की घाबरली बोल ना सुटला घाम बोल मग ठीक आहे आज रात्री 12 वाजता मी मुर्दा घरात जाणार आज तुला दाखवते माझी हिम्मत मग हरलास तर मी जे सांगेल ते करायला तू रेडी राहा समजलं ना हा जा तुमच्यापैकी कोणी कोल्ड ड्रिंक पिणार आहे का मला नकोय मला आण एकदम चिल्ड जा हॅलो शर्वरी कॅन वी फ्रेंड्स मला नाही बांधणार फ्रेंडशिप बँड आणि जर तू नाही बांधू शकत तर मी तुला बांधू शकतो कट लॉस्ट चिल बेब्स ए का रे ज्युनियर दात आले काय खाली बस रे बाय द वे हॅपी फ्रेंडशिप डे याचा बंदोबस्त मलाच करावा लागणार आहे तुम्ही थांबा मी बघते शर्वरी थांब शर्वरी अगं ऐक तर शर्वरी काय समजतं का कुठे त्या आजीचं मनावर घेतेस अगं थांब ना शर्वरी शर्वरी थांब अगं थांब ना शर्वरी 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 व्हॉट्स रॉंग विथ यू तुला कळत कसं नाहीये जस्ट इग्नोर हिम ना आणि कुणाचं ऐकतेस तू त्या आजेचा तो किती शहाणा आहे ते माहितीये ना तुला आय प्रॉमिस यू आपण त्याला जे के पेक्षा चांगला धडा शिकू पण प्लीज तू हे असं काही करू नकोस आणि
तुला कळत कसं नाही तुला काय मिळणार त्या डेड हाऊस मध्ये जाऊन? किरण, अरे किती वाजले, यायला पाहिजे होते यार. कुठे राहिला त्या? मला नाही वाटत आज येतील या. काय चाललंय? हे बघ, तू अजून एकदा विचार कर. मी विचार मुर्दा घर मध्ये जाण्याआधी या बघ. शरू, मला नाही पटत हे जे तू करतेस. पुन्हा एकदा विचार कर. कोण समीर? अरे हे भूतप्रीत काय नसतं रे. हो, माणूस मेला की फक्त त्याचं निर्जीव शरीर. अरे उद्या डॉक्टर व्हायचंय तर या डेड बॉडीची चिरफाड करायची आहे तर असंच घाबरून बसायचं का? नाही ना, ऐकणार नाही. चला हे काय चाललंय, जाते मी आत. ए थांब, जाणार कशी? त्या नाईट इन्चार्जला तर पळू दे. कर नीट नंबर लाव, नीट. हा ना, हा लाव ना लवकर. हॅलो, सेवाग्रहाचा नाईट इन्चार्ज सखाराम जाधव बोलतोय, बोला. हॅलो, तुम्हाला रिसेप्शनवर बोलवलंय. आत्ता हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर बोलवलंय. हॉस्पिटल रिसेप्शन जवळ? आपण इथं कोण नाही ना सर. लवकर या. बर बर बर, आलो 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 सर, आलो आलो. ठेव ठेव ठेव. यायला चांगला बसलो होतो, बघवत नाही तुला. तू बघ निघाला, तू बघ जातोय, बघ गेला. जा पटकन, गेला तो. नको ना जाऊ. ए पद्मिनी कोल्हापुरी, जा ना. ए जाते. अरे हो, कोल्हापूरची राणी. हे तर घेऊन जा, तिकडे काय बांधणार. हरलास मग रेडी राह. हो, बांगड्या खायला. अच्छा, बाय बाय. मला तुझी काळजी वाटते, चल मी पण येतो आत. समीर, मला माहितीये तुला माझी काळजी आहे, आणि तुझ्या मते काळजी म्हणजे प्रेमच ना रे. आलेच. गुड न्यूज देते तुला. काळजी घे स्वतःची. आईला थांबायचं नाही तर बोलावतं कशाला इकडं तिकडं. मला सुसू आली यार. जा जाऊ. जा जा जाऊन येतो. आलो. हा
झाला यार. आई शपथ. आली का? नाही ना अजून. गाईज आपण जाऊया का? जरा थांब रे, खूप टाइम झालाय यार. अरे येईल ती. समीर चल ना, आता आपण बघून येऊया. खूपच वेळ झाला यार, अजून कशी नाही आली ती. येईल ती, थांबा. काही झालं तर नसेल ना? थांब, जाऊ चला यार. चल ना समीर, आपण बघून येऊया. ए किती वाजले रे? बघ यार. चला चला चला. हाँ, चला ना जाऊया. चल, चल. काका आम्हाला आज जायचंय. आता इतक्या रात्री? अरे टकुर ठिकाणावर आहे का? काका माझा ऐकून तर घ्या एकदा. ऐकायचं नाही, बोलायचं बी नाही. कॉलेजची कॅन्टीन आहे का? वाटण तर वयाचं ना, आतमध्ये जायचं. निघा. आहो काका, आमची मैत्रीण गेली आत. मैत्रीण आतमध्ये गेली? अरे मी इथंच बसलोय ना, एक सेकंड सुद्धा हल्लो नाही. कुत्र सुद्धा आतमध्ये गेलेलं नाही. निघा तुम्ही, नाही तर डीन साहेबाला बोलवी ना मी. निघा. तुम्हाला जो मगाशी कॉल आला होता ना, तो ऍक्च्युली आम्हीच. तो खोटा कॉल होता आमच्या मैत्रिणीला आत सोडण्यासाठी. ती बाहेर नाही आली. प्लीज आम्हाला जाऊ दे काका. तुम्ही कॉल केलता? हो काका, मी केला होता. तुझ्या तर काका, प्लीज जाऊ द्या. काका म्हणता मामा बनवता होय. काय करायचं काका? प्लीज काका, प्लीज काका, प्लीज काका, प्लीज जाऊ द्या. आताच काका, ठीक आहे. प्लीज चला माझ्या बरोबर. हां या, चला सांभाळून. कुठे गेली तुमची मैत्रीण? काही सांगतात. शर्वरी उठ ना. उठत का नाहीये? अरे पाणी आणा कुठेतरी. काय झालं यार? शर्वरी तुम्हीच मारलं हिला. आणि मला सांगत होतो मैत्रीण आतमध्ये गेली. तुमचा काहीतरी डाव दिसतोय. थांबा, इथून हलायचं नाही अजिबात. आता डीन साहेबाला घेऊन येतो. थांबा. काय झालं हिला? हॅलो हॅलो डीन साहेब.
अहो इथे शवग्रहामध्ये पोरगी मरून पडली साहेब. काही पोरं माझ्या डोळा चुकून आतमध्ये गेली साहेब. साहेब तुम्ही लवकर या ना एकदम. हा ताबडतोब ताबडतोब या साहेब. शर्वरी उठ नाही काय झालं हिला. शर्वरी उठ ना. शर्वरी 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 अजय अजय काय झालं तुला उठव ना हिला. शर्वरी काय झालं काय गडबड आहे सांगतो. चल दाखव मला. चला लवकर मी सांगत होते. बाजलो ही पोर बाजलो. शी इज नो मोर. काय झालं साहेब काय झालं. शर्वरी शर्व. हॅलो पनवेल पोलीस स्टेशन. मी डी डी विस्पुते कॉलेजचा डीन बोलतोय. आमची इथे घटना घडली आहे तुम्ही लवकर या. त्यात संपलो हो देवा. आम्ही त्यात संपलो हे देवा. निर्दयी तू असा खेळ आमचा मोडला. खेळ आमचा मोडला.
चले चल बरोबर चल चले चले चल चले चले चल समझते का तुला चले बस चल 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 इकडे चले बस इकडे चले खाली बस कोपरा गया ए सरबा चल ए गपचूप बस रे ए सरबास नेट बस गा आणाय की गेला लाईन मध्ये आता ए बोलायचं नाही चलो उठ चलो उठ तू काय नाही ए चल सोड ए चल चल बसायच्या वरती ए गप्पू बसतो का दा शांत बसायचं नीट बसायचं पण मी काय नाही केलं सर मला सोडायला सर नाव सांग गप्पू बस नाव सांग नाव सांग नाव सांग साहेब काय बोलले पटापट सांगायचं अभावतून पटलास बापने तुला बापाचं नाव सांग सर सांगतो अतुल अतुल चंद्रकांत पवार सर पटापट बोलायचं चंद्रकांत पवार सर मी काय नाही केलं सर मला सोडा ना सर सर मी काहीच नाही केलं सर रातोस कुठे रातोस कुठे सांग पटापट साहेबांना विले पार्ले सर मेडिकल कोणत्या कॉलेजला डीडी विस्पुते एक मिनिट काय ना तो बेस्ट फ्रेंड्स होतेले सर मुंबईला काल कुठे होता किती वर्षापासून ओळखतेस मी काय नाही केलंय सर मला सोडा ना सर साहेब काय बोले त्याची उत्तर पटापट द्यायची एकदम हो विचारलं जाईल ना तेवढंच सांगायचं कळलं मग ही जी आता मेली ना शर्वरी हिच्याशी काय संबंध होता तुझा बोला बेस्ट फ्रेंड होती माझी बेस्ट फ्रेंड होती तरी असं झालं कसं काय झालं बोल माझा यात काहीच संबंध नाहीये माझी काहीच चूक नाहीये हे सगळं चेष्टे चेष्टेच झालं कळालं पण नाही आणि आज ती आमच्यात नाहीये चेष्टा अरे लाजा वाटतं का तुम्हाला निर्लज्ज कोणी कडचं खरंच आम्ही काही नाही केलं आई बाप याच्यासाठी शिकवता तुम्हाला हा अगं मेडिकलला आहेस ना तू लाज वाटते का तुला घ्या इलाज घ्या लगेच नको मी काही नाही केलं कदम होय सर ह्यानं बोरके घाला चला खडका पाशी आडोशाचे अंकुरे झऱ्याच्या खडका पाशी आडोशाचे अंकुरे शहरात निर्मळ आम्ही तुझी सांगले करे हे देवा जराचा तू ओढा केला आम्ही त्यात वाहलो हे देवा आम्ही त्यात वाहलो हे देवा निर्दयी तू जीव होते बलते बळ नाही पंखा मध्ये वरणे झुलते
जात वाहलो ओ देवा आम्ही त्यात वाहलो हे देवा निर्दयी तू असा खेळ आमचा मोडला देवा खेळ आमचा मोडला या साहेब नमस्कार येतो तुला जेव्हा जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा हजर राहायचं साहेब चल येतो साहेब पाच मिनिटाचा खेळ खेळायला गेलात तुम्ही आणि अख्ख्या आयुष्याचा खेळ करून घेतलात तुम्ही काय बरोबर ना कसंय ना ह्या अशा प्रकारच्या केसेसमध्ये सर्वप्रथम त्यांच्या जवळचे मित्रच गुन्हेगार वाटतात मला माहिती आहे ना इथून पुढे कारवाई होईल तपास होईल 100% खरा गुन्हेगार पकडला पण जाईल पण तुमच्यासाठी ही संधी शेवटची आहे जे काही खरं घडलं असेल ना ते सांगून टाका इथंच आत्ता ते तुमच्यासाठी चांगलं ठरेल कळतंय का व्हॉट्स गोइंग ऑन इन्स्पेक्टर किरण डॅडी बेटा कशी आहेस तू तुम्ही आलात डॅडी मी काहीच केलं नाहीये तू घाबरू नकोस काहीच चूक नाहीये आम्हाला इथून बाहेर काढा डॅडी ठीक आहे ठीक आहे आम्हाला बाहेर काढा घाबरू नकोस तू काळजी करू नकोस तू काळजी करू नकोस मी आहे मी बघतो काय करायचं ते इन्स्पेक्टर साहेब मी दीपराज सरदेसाई ब्युरो चीफ तारा न्यूज जरा समजू शकेल काय झालं ते या सांगतो रेप बिफोर मर्डरची केस आहे अहो पण इन्स्पेक्टर साहेब मला सांगा किरण एक मुलगी आहे आणि ते एका मुलीवरती रेप कसा काय करू शकते पत्रकार साहेब एक मुलगी दुसऱ्या मुलीवर रेप करू शकत नाही एवढी अक्कल पोलीस खात्याला आहे डीडी विस्पुते कॉलेजमध्ये जेव्हा रेप आणि मर्डरची केस झाली होती त्यावेळेला तुमची मुलगी तिथे घटनास्थळी हजर होती अहो तुम्ही इथे तिला आणलीच कशी पण ते मला सांगा सह आरोपी म्हणून त्या मुलीला इथे चौकशीसाठी आणलेलं आहे कळतंय ठीक आहे हॅलो हा नमस्कार सर दीपराज सरदेसाई बोलतोय सर हो नाही पनवेलच्या डीडी विस्पुते मेडिकल कॉलेजमध्ये काल रात्री जी घटना घडली त्यामध्ये ओके सर घ्या फोन घ्या हॅलो जैन सर यस सर नक्की सर हो शो व्हॉट हॅपन एनी प्रॉब्लेम सयाजीराव गायकवाड रावण रावण येतोय
सयाजीराव गायकवाड, क्राईम ब्रांच. आय नो सर. सर काय घेणार? चहा, कॉफी? फाईल, शर्वरी मर्डर केसचे. सर ॲक्च्युअली हा नुसता मर्डर नाही आहे, इट्स अ रेप बिफोर मर्डर. मी तुम्हाला फाईल देतो. कदम. हो साहेब. फाईल. सर. थँक्यू सर. नमस्कार सर. दीपराज सरदेसाई. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. येस सर, तारा न्यूज. ओ हॅलो सर. हॅलो. अरे साटम, जास्त मात चढलं का तुझ्या कॉन्स्टेबलला? अरे माझ्या माणसानं आवडतं काय रे पोस्टर लावताना? अरे साहेबांचा बड्डे आहे माहिती नाही काय तुला? पाकिटा पोचतात ना टायमावरती. बोल नाही साटम. अरे साहेब आहेत माझे मोठे साहेब आहेत. वय सलाम साहेब. त्याचं काय ना साहेब, आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे त्यासाठी हे सगळं काय चालू आहे. बाकी तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय झाली सुरुवात. चुकलो साहेब. आता साहेबांचा वाढदिवस काय, साहेबांचा नाव सुद्धा विसरून जाईल. माफ करा साहेब. तुमच्या साहेबांचा वाढदिवस म्हणून तुम्ही सगळीकडे पोस्टर लावणार. सॉरी साहेब. आणि सगळं शहर खराब करणार काय? चुकलो साहेब. हे शहर काय तुमच्या बापाचं आहे का? नाही साहेब. काय साटम? सर एका फालतू नेत्याचा टुकार कार्यकर्ता तुम्हाला नावाने हाक मारतो, एका सब इन्स्पेक्टरला नावाने हाक मारतो, हा इब्रतीचा प्रश्न आहे. यस सर. मे आय कम इन सर? यस. ओके सर. जय हिंद सर. त्या पत्रकार सरदेसाईंना जायला सांग आणि त्या मुलांना आत पाठव. आणि हो, जेवढे संशयित आहेत, जेवढे विटनेसेस आहेत, आत्ता मला माझ्या डोळ्यासमोर उभे हव्यात. तुम्ही बाहेर थांबा आणि तुम्ही त्या मुलांना पाठवा. यस सर. यस सर. नाहीतर त्या कार्यकर्त्याच्या पोस्टमॉर्टमचा बंदोबस्त आपल्याला करायला लागला असता. साहेब. पत्रकार साहेब. बोला. निर्धास्तपणे घरी जा तुम्ही. काही काळजी करू नका. आता ही केस साहेबांकडे. तुम्हाला एक सांगतो, तुमची मुलगी जर निर्दोष असेल ना तर त्या मुलीच्या केसाला पण धक्का लागणार नाही. ठीक आहे. पण तुमच्या मुलीचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असेल तर मग तुम्ही वाटेल ते आणि वाटेल तिथे हलवा. ही केस इथून हलणार नाही. ठीक आहे. या तुम्ही. राणे. हो साहेब. ती पुरं बाहेर काढ आणि साहेबांकडे घेऊन जा. ओके. तुम्हाला माहिती आहे तुम्ही केवढा मोठा गुन्हा केलाय? कल्पना आहे का या गोष्टीची? कॉलेजमध्ये याच्यासाठीच जाता का? नाही. सिगरेट पितोस तू? पाणी हवंय का? काय करू तुमचं? टाकू का सगळ्यांना आतमध्ये? तुम्हाला माहिती का केवढा मोठा गुन्हा केलाय तुम्ही? कल्पना आहे का या गोष्टीची? आहे का कल्पना? तुम्हाला जर कळलं असतं तर असल्या घाणेरड्या पैसा लावल्याच नसत्या तुम्ही, नाही का? सॉरी सर. सॉरी सर? तुमच्या सॉरी म्हणण्याने ती मुलगी परत येणार आहे का? जय हिंद सर. काय करू तुमचं बोला? तुम्हाला सगळ्यांना पाठवू का आतमध्ये खडी फोडा? नको सर. नको. नाही केलं सर. काही नाही केलं सर आम्ही. सर टाकतो ना तुम्हाला 10-15 वर्षासाठी. अक्कल ठिकाण्यावर येईल तुमच्या सगळ्यांची, नाही का? घेऊन जा ना. हो साहेब. सर नको सर. सर नको सर. ए चल रे. या या नंतर बघू काय करायचं. चल रे. चल. रेप बिफोर मर्डर. यस सर.
या मुलांनी सांगितल्याप्रमाणे हा डेअर चॅलेंजचा खेळ नाही आहे, काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. त्या मुलांची जबानी आणि त्या मुर्दाघराच्या इन्चार्जची जबानी मॅच होते. पण सर, सगळी मुलं बाहेर असताना आणि इन्चार्ज सुद्धा बाहेर असताना मुर्दाघरात फिरताना एका मुलीवर बलात्कार होतो आणि मग तिचा मर्डर होतो, याचाच अर्थ शर्वरीशिवाय दुसरी कोणतरी जिवंत व्यक्ती आतमध्ये नक्कीच होती. जिवंत व्यक्ती आतमध्ये होतीच, पण ती कोण होती? एक काम करा सर, सगळ्यांना डीएनए टेस्ट करायला सांगा आणि वाघमारे गाडी काढा. सर. यस सर. राणे फाईल बघू. ही बघा सर. सर ये, चल साहेब आलेत, रजिस्टर उचल आणि आतमध्ये. हा साहेब. घटनास्थळ आधीच ठरवण्यात आलं होतं. यस सर. इथेच आपल्याला बरेच धागेदोरे सापडतील. हो सर. इकडे. हा साहेब. इनआउटचं रजिस्टर आणलंयस? हो आणलंय साहेब. काय लिहिलं त्यात? कोण कोण येऊन गेलं? नाही कोणी नव्हतं आलं साहेब. इथे एसी प्लांटचं काम चालू आहे. तो मेकॅनिक कुलिंग बघायला आला होता, आला आणि गेला. आणखीन कोण आलं होतं? नाही, दुपारी तो सोडून दुसरं कोणी नाही आलं. त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर? नाही नाही कोणी नाही. नक्की? हो नक्की. येणाऱ्या जाणाऱ्यांची जाणीवपूर्वक करतोस ना नोंद? होय साहेब. गुड. बघ मारे सर, खिडकी लावून घ्या. सर. सर. अजयने चॅलेंज लावलं होतं सर आणि तिने ते स्वीकारलं. ती आत गेली आणि मग बाहेरच नाही आली. आम्ही सगळे बाहेर वाट पाहत होते तिची, पण ती नाही आली सर, नाही आली. आम्हाला समजत नाही आम्हाला का पकडले, आम्हाला का मारतायत सर. सर्वरी तर फक्त आमची एक चांगली मैत्रीण होती. आमचा यात काहीच दोष नाहीये सर, काहीच दोष नाहीये. या एवढ्या वेळात तुमच्या ग्रुप मधून कोणी कुठे बाहेर गेलं होतं का? अजय सर. अजय गेला होता 10 मिनिटांसाठी. मीच चॅलेंज लावली होती, सगळी माझीच चूक आहे, माझीच चूक आहे, माझीच चूक आहे सर. पण सर, मी तिला नाही मारलं सर, मी तिला नाही मारलं. तू मध्येच कुठे गेलो होतास का? टॉयलेटला गेलो होतो सर, पण लगेच आलो. डेड हाऊसच्या इन्चार्जला कोणी फोन केला? मीच केला होता सर, शर्वरीला आतमध्ये जाण्यासाठी. तो इन्चार्ज परत कधी आला? शर्वरी आतमध्ये गेली आणि तो लगेच आला आणि रात्रभर आमच्या डोळ्यासमोरच होता. तिकडून हल्ला नाही सर तो, मग आम्ही सोबतच आत गेलो. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आमची चांगली फ्रेंडशिप झाली होती. सतत आम्ही एकत्रच असायचो. खूप समजावलं होतं मी तिला.
कदाचित कदाचित मीच गेले असते तिच्या सोबत. माझ चुकलं सर. आम्हाला आम्हाला अजूनही पटत नाहीये की शर्वर आज आमच्यात नाहीये. आय एम मिसिंग हर. या पंकज बद्दल काय माहिती आहे तुला? पंकज पंकज आणि अक्षय कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून शर्वरीची रॅगिंग करायचे. खूप त्रास द्यायचे तिला, सारखे अडवायचे. पण शर्वरी कधी त्यांच्या बोलण्यात नव्हती आली. कॉलेजच्या फ्रेंडशिप डे दिवशी पण शर्वरीने त्यांच्याकडून बॅन नाही बांधून घेतलं. कदाचित त्याचाच राग होता त्यांच्या मनात. आणि कदाचित त्यासाठीच त्यांनी दिला. खूप चांगले फ्रेंड्स होतो आम्ही. त्या अजयने चॅलेंज लावण्याचा मूर्खपणा केला आणि तिचा इगो हर्ट झाला. खूप बिंदास्त होती सर ती, आणि तितकीच गोड सुद्धा. सर ज्याने कोणी तिला मारलंय ना सर, तुम्ही प्लीज सोडू नका त्याला, प्लीज सर. कॉलेजमध्ये तिची कोणाशी दुश्मनी होती? हो, पंकज सोबत होती आमची दुश्मनी. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याने शर्वरीची रॅगिंग केली होती सर, आणि शर्वरीने कोल्ड्रिंकमध्ये मिरची पावडर मिसळून त्याच्या ग्रुपला चांगलाच चढा शिकवला होता. आय गेस तोच राग असेल त्याच्या मनात. सर सर कदाचित त्यानेच, कारण सर जेव्हा मी प्लॅन बनवला होता मुर्दा घरात जायचा तेव्हा तोही आला होता कॅन्टीनमध्ये. खूप स्ट्रॉंग नको बनवूस रे. होय साहेब, रेग्युलर सारखं. खूप उशीर झालाय या लोकांना. हे घ्या साहेब. स्ट्रॉंग बनवलं नाहीस ना? नाही हो साहेब, नेहमीप्रमाणेच आहे. काय करतो तू? केस काय करतो रे तू? कसे काय वाढवले एवढे केस? मला असं वाटतं ना की लई मस्त आहेत केस तुझे. येऊ दे त्याला बघूया. लई आवडले. सर काय रे, मेडिकल स्टुडंट आहेस ना तू? काय एवढ्या झिपऱ्या वाढवायला परवानगी आहे का तुमच्या कॉलेजमध्ये? भारी आहेत ना केस सर. सर 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 मस्त आहेत, मला पण पाहिजे. डॉक्टर बनायचंय की डान्सर बनायचंय? सर सर प्लीज सर. सटम बघ मरे. सर सॉरी सर. सर सर खरंच मी काही नाही केलं सर. त्या दिवशी नाईट ड्युटीला होतो सर मी. सर कॉलेजची मस्ती ठीक आहे सर. मर्डर नाही केलं सर मी. तुम्ही हवं तर चेक करा सर. त्या दिवशी मी 10 नंबर वॉर्डमध्ये होतो. मर्डर नाही केला मी सर. सर हा खरं बोलतोय, त्या दिवशी तिथेच होता तो. मला वाटतं ना सर तो समीर मला फसवायला पाहतोय. हा सर तो समीर मला फसवायला पाहतोय. फ्रेंडशिप डेच्या प्रोग्राममध्ये त्याची चीटिंग मी ओपन केली होती. हे म्हणजे काय केलं? सर तो सी डी प्लेअर लावून गाणं गायची ऍक्टिंग करत होता. सर मी खरं बोलतोय सर. तुझी आणि शर्वरीची तर रॅगिंग पासूनच दुश्मनी सुरू झाली होती ना? नाही दुश्मन, नाही सर दुश्मनी नव्हती सर. सर फक्त कोल्ड्रिंक आणायला सांगितलं तर रॅगिंग होते का सर? आणि सर असली खुन्नस तर मनात नाही धरणार मी. सर मर्डर नाही करणार सर. शर्वरीच्या ग्रुपची सगळ्यात मोठी खुन्नस जेके सोबत होती. हा जेके कोण आहे?
सर आमच्या कॉलेजचा वॉचमॅन, त्याने शर्वलेच्या ग्रुपला पकडून दिलं होतं कारण ते लोक रोज रात्री कॉलेजच्या बाहेर जायचे गुपचूप, आणि त्याचा बदला पण त्यांनी घेतला सर. त्याला भूत बनून घाबरलं होतं सर. भूत बनून? हो सर, तो नाईट ड्युटीला होता आणि त्याला भूत बनून घाबरवलं. तो एवढा घाबरला होता सर की 4 दिवस ऍडमिट होता हॉस्पिटलमध्ये. बोल ना पडे लवकर. सर मी खरंच काही नाही केलं सर, तुम्हाला हवं तर तुम्ही विचारू शकता सर, मी खरंच काही नाही केलंय. ठीक आहे, आत्ता जा तू, पण साठव, समजून ठेवा त्याला. हे बोलवलं ना की गप लगेच यायचं, कळलं काय? हो सर. चल 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 लेक चल चल लेक. येस सर. याची पण DNA टेस्ट झाली पाहिजे आणि JK ची इन्क्वायरी पण करा. ओके सर. येस सर. JK तू आहेस? परमेल पोलीस. नमस्कार साहेब. शर्वरीचा मर्डर झाला तेव्हा तू कुठे होतास? आणि हा आमच्या परवानगी शिवाय कुठे जायचं नाही. नाही साहेब, इथंच थांबतो साहेब. ठीक आहे. हो साहेब, थँक्यू साहेब. समीरची जवळीक. शर्वरी डेड हाऊस मध्ये गेल्यानंतर अजयचं 5-10 मिनिटांसाठी गायब होणं. किरण जवळची मैत्रीण, जलसी असू शकते. पंकजची रॅगिंग आणि JK चा बदला. डेड हाऊसची खिडकी सांगते की तिथून कोणीतरी बाहेर गेला असावा. कोण असेल तो? फ्रेंड की अननोन? साहेब 20 वर्ष झाली या खात्यात मला. या सगळ्यांच्या डोळ्यांवरून मला तरी वाटतं की आरोपी कोणतरी दुसराच आहे. बघतो सर. हॅलो. जय हिंद सर. हा देतो सर, सरांचा फोन आहे. सर सयाजीराव गायकवाड. हो सर, आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं काही क्लूज पण मिळालेत सर. केस लवकरच सॉल्व होईल. आत्ता सर? ओके सर, आलो लगेच. या गाडी काढा सर. यस सर. पनवेल पोलीस. नमस्ते साहब. शर्वरी मर्डर केस. हां बोलिए. तुमच्याकडे किती स्टाफ आहे? 3 स्टाफ आहे, एक लड़की और 2 लड़के, राजू और रघु. त्या दिवशी टेबलवर कोण होतं? कुछ पता नहीं साहब, मैं कभी आता है कभी जाता है, फिर भी लड़के को मैं पूछता हूँ. राजू इधर आ जा. हाँ सर. आया जी. हाँ सर. राजू साहब क्या पूछते है उसका जवाब दो. बोला ना सर. त्या दिवशी टेबलवर कोणी सर्विस केली? उस दिन टेबल पे मैं था जी, ऑर्डर लेके चला गया था जी. आणि काय बोलत होते ते लोग? अब मेरा क्या ना सर, मराठी का प्रॉब्लम है ना सर, ज्यादा समझ में नहीं आता. वो मराठी में कुछ मजाक मस्ती कर रहे थे जी, मालूम नहीं ऐसा क्या बोल रहे थे आपस में. जेवढा विचार तो तेवढा सांगायचं. हां सर. हां त्या दिवशी तू सर्विस दिलीस? हां सर. त्यानंतर कुठे गेलास? बाद में दूसरे कस्टमर भी थे ना सर, उनके पास भी जाना पड़ता ना सर, ऑर्डर देना पड़ता ना सर. सच बोल रहे हो? हां बिल्कुल सर, मेरी जिंदा माँ की कसम खाकर बोल रहा हूँ सर. रातों कुठे? इधर ही बगल में सर, 512 में. किसी को भी पूछेंगे ना सर, राजू कैंटीन वाला किधर रहता, कोई भी बताएगा सर. कैंटीन किती वाजता बंद करतोस?
कॅन्टीन सर आम लोक 10 बजे बंद करता सर, 10:30 बजे। हा त्या दिवशी किती वाजता बंद केलेली? उस दिन सर कॅन्टीन सर कोई भी नाही ना सर, तो 9:30 बजे आम दोन चले गए थे सर। या दोघांचे पत्ते, नाव आणि फोन नंबर मला पाहिजेत। ओके देता हूं सर। आणि चौकशीसाठी बोलवलं या ना पोलीस स्टेशनला तर लगेच पाठवायचं। जरूर जरूर साहेब जरूर। अजून काय माहिती मिळते का बघा आणि आम्हाला कळवा। जरूर साहेब जरूर। ठीक आहे। मालूम नाही जी सर, मी तुम्हाला सांगून सांगून थकलो सर। त्या दिवशी मी पूर्ण रात्र ड्युटीवर होतो आणि सर वॉर्डमधून मी 5 मिनिटांसाठी पण बाहेर नाही गेलो तर मी शर्वईला कसं मारेन। आणि जर तशी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही स्टाफला विचारू शकता आणि CCTV चेक करू शकता। सर मी काहीच नाही केलंय। त्या रात्री तू कुठे होता? सर मी वॉर्ड नंबर 10 होतो नाईट ड्युटीवर। वाटलंच तर तिथल्या नर्स आणि स्टाफला विचारा सर। तुमच्या दोघांची शर्वरीशी किंवा तिच्या ग्रुपशी काही पर्सनल दुश्मनी? सर पर्सनल असं काहीच नाही, कॉलेजमध्ये सिनियर आणि ज्युनियरची जी नॉर्मल छेडछाडी होते तेवढीच, बाकी काही नाही सर। ठीक आहे, शर्वरीचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा तू कुठे होतीस? त्यावेळेस मी आमच्या हॉस्टेलच्या रूमवरती होते। का? त्यांच्याबरोबर का नाही गेलीस? एकदा आम्ही असेच रात्री फिरायला गेलो होतो, त्यावेळेस प्रिन्सिपल सरांनी आम्हाला वॉर्न केलं होतं, म्हणून मी त्या दिवशी त्यांच्यासोबत नाही गेले आणि त्यानंतर काय झालं मला खरंच माहिती नाही आहे। हो साहेब, मी शवगृहाच्या बाहेरच होतो पण मला एक कॉल आला होता रिसेप्शनकडं या म्हणून, मग मी तिकडे गेलो। त्याच्यात 5-10 मिनिटं गेली असतील साहेब, पण तो कॉल खोटा होता, मी अगोदरच सांगितले। ती पोरं मस्ती करत होती माझ्यासंग। तिथून आल्यावर जेव्हा मी शवगृहाच्या आतमध्ये गेलो ना तर ती पोरगी मरून पडली होती साहेब, तिला अगोदरच कुणीतरी मारून टाकलं होतं। मी काय नाही केलं साहेब, खरंच मी काय नाही केलं। तुम्ही कुठे कुठे डिस्कशन केलं? सर आम्ही फक्त कॅन्टीन मध्ये या विषयावर बोललो होतो, त्यानंतर मग मीच तिला कॉलेजच्या टेरेसवर नेलं होतं। तिथे आजूबाजूला कोणी होतं? नाही सर, तिथे फक्त आम्ही दोघीच होतो, बाकी कोणीच नव्हतं। मी तर तिला फक्त समजावत होते की तू जाऊ नकोस, पण तिने माझं नाही ऐकलं। त्यानंतर? त्यानंतर सर आम्ही हॉस्टेलवर गेलो। पुढे? सर तिथून मग मुर्दा घर। हॉस्टेल ते डेड हाऊस यामध्ये बऱ्याच तासाचं अंतर होतं नाही का? या गॅपमध्ये तुम्ही आणखी कुठे गेलो होतात नीट आठवून सांग। बरं, हे तुमचं डिस्कशन आणखी तिसऱ्या कुणी ऐकलं काही लक्ष देत आहे का? नाही सर। नक्की? हो सर। काय मस्त हवा सुटली ना सर। मी काय सांगतो, इकडच्या पोरांना ते कॉलेज शिकण्यापेक्षा हवा खात बसून मजा मारायला आवडत असेल ना। वाघमारे कॉलेज आहे, अभ्यासाबरोबर मजा मारायला नको। किती आत्ता पार केल्यात सांग ना? 9वी मध्येच नौका बुडाली ना आमची, बापाने ड्रम मध्ये डुबून डुबून मारला साहेब। मला वाटतं त्या दोघी इथे आल्या असाव्यात आणि त्या पंकजवर रागून आलं होतं, त्यामुळे विषय पंकजचाच असावा। यावेत तर राग निघून गेला असेल। म्हणजे टॉपिक चेंज? पण मग दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलत असतील। दुसरा विषय? सर बरोबर आहे, किरण बोलली होती की तिने शर्वरीला समजावलं होतं मुर्दाघरात जाऊ नकोस म्हणून। पण मग त्यांचं बोलणं इथे कोणी ऐकलं असेल?
शक्य आहे सर. सर हे काय एसी प्लांट? इथे एसी प्लांटचं काम चालू आहे. तो मेकॅनिक कुलीन बघायला आला होता, आला आणि गेला. वाघमारे सर, बापाचं नाव काढायची वेळ आली. आता काम वाढलंय, चला कामा लागा. येस सर. नमस्कार. हा सर. काही दिवसांपूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये एसीचं काम करण्यात आलं होतं. हो सर. ज्याने ते काम केलं त्याचं नाव, नंबर आणि ऍड्रेस मिळेल? हो मॅडम, डिटेल्स. हा एक मिनिट. हे घ्या. हे घ्या सर. चला. सर डिटेल्स काढलेत सर. विशाल आणि सुरेश दोघेही मर्डरनंतर घरीच होते. त्या दोघांचेही फोन लोकेशन्स त्यांच्या घरचेच दाखवत आहेत. हा पण सुरेशच्या मोबाईलवरून मर्डरच्या दिवशी रात्री 12 आसपास 2 कॉल्स केले गेलेत आणि त्यातला एक कॉल हा सुरेशच्या मोबाईलवरून विशालच्या मोबाईलवर केला आहे. सर हे दोघेही जण एकत्र एकाच ठिकाणी काम करतात. माझ्या माहितीनुसार गेले 3-4 दिवस हे दोघेही जण कामावर आलेले नाहीयेत. अजून एक गोष्ट सर, यांच्यापैकी सुरेशच्या नावावर ह्याआधी सुद्धा काही केसेस आहेत. दोघा नाही उतरा. येस सर. येस सर. हे चले लवकर. चल ना. चल रे लवकर चल. सर. सर. साहेब विशाल बोल ना. साहेब सगळं खरं सांगतो. साहेब त्या दिवशी एसी रिपेअर केल्यानंतर मी घरीच होतो, कारण दुसरं काय कामच नव्हतं. म्हणून मग घरच्यांना वेळ दिला आम्ही. वा, म्हणजे सगळ्यांना वेळ आहे घरच्यांकडे द्यायला, पोलिसांकडेच नाही. सॉरी साहेब पण खरं तेच बोलतोय ना. बोल रे पुढे बोल. पुढे काय बोलू साहेब. साहेब हवं तर माझ्या घरच्यांना विचारा, माझ्या शेजाऱ्यांना विचारा. साहेब तुम्ही ना सुरेशच्या बायकोला विचारा, तिने मला रात्री 12 फोन केला होता. अरे सुरेशच्या बायकोनं तुला कशाला फोन केलेला? साहेब काय झालं होतं माहिती आहे, सुरेश आपला मोबाईल घरी विसरून गेला होता, म्हणून तिने मला विचारायला फोन केला होता की सुरेश तुमच्यासोबत आहे का. या सुरेशला उचला. सर. सर सुरेश घरी नाही, कारण तिची बायको पोटीश आहे ना, मग तो इस्पितळात असतो रोज तिच्याबरोबर. या सुरेशच्या बायकोनं त्याला फोन केला होता याचा अर्थ त्या रात्री सुरेश घरी नव्हता आणि तो मोबाईलसुद्धा घरीच विसरला होता. आता विसरला होता की मुद्दा म्हणून ठेवला होता माहीत नाही. ओके गॉट इट. वाघमारे सर स्टोरीचा क्लायमॅक्स जवळ आलाय. हा सर. काउंटडाऊनला सुरुवात करा आणि याच्याकडे त्या सुरेशच्या हॉस्पिटलचा ऍड्रेस घ्या. मला आजच्या आज सुरेश पाहिजे. ओके सर. चल रे. चल रे. चल बोल लवकर. हॉस्पिटलचा ऍड्रेस पटकन सांग. चल. हा सांगतो साहेब सांगतो. रात्री कुठे होतास? घरी होतो साहेब. शर्वरीचा मर्डर झाला त्यावेळेला कुठे होतास? घरी होतो. मग तुझ्या बायकोने विशालला तुला शोधण्यासाठी फोन का केला होता? माहिती नाही पण खरं सांगतोय साहेब घरी होतो. याचे कपडे काढा आणि फोडायला. साहेब नको साहेब. काढतो. काढतो. चल काढ लवकर. साहेब नको ना. काढतो. काढतो.
चल काढ लवकर लवकर काढतो काढतो मारू नका लवकर तू बोलणार आहे आता काढतो काढ बनियन काढतो काढणार आहे काढतो काढ लवकर हे खेळालो नको नको बोल तू मी तू बोल अरे पकड त्याला बोल नको 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 बोल नको सांगतो सांगतो थांबा साहेब सांगतो सांगतो साहेब त्या दिवशी आमचं काम सुद्धा तिथे चालू होत त्याच टेरेसवरती मी त्या मुलीला बोलताना ऐकलं होत ती मुर्दागर मध्ये जाण्याचा प्लॅन करत होती साहेब आपल्याला आवडली ती म्हणून मी सांग काम चालू असताना मी हळूच खिडकीची कडी उघडी ठेवून गेलो होतो पण रात्री 11:30 वाजता मी गेलो ना परत तेव्हा खिडकीची कडी कोणीतरी लावली होती साहेब आणि म्हणून मला वाटलं की माझा झोल कोणाला तरी कळला असेल म्हणून मी तिथून निघून गेलो गपचूप साहेब खरं सांगतो साहेब मी माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो साहेब मी तिचा खून नाही केला मला मारू नका ना साहेब मी नाही केला मी खरंच सांगतो साहेब मी खरंच सांगतो वाघमारे सर सुरेशने 1.5 कडी काढली होती पण तो जेव्हा तिथे गेला होता तेव्हा ती कडी आधीच लावलेली होती मात्र आपण जेव्हा पाहिली तेव्हा ती कडी लावलेलीच नव्हती आता पंकज कांबळे शर्वरीचा ग्रुप सुरेश की आणखी कोणीतरी दुसरंच आहे कहाणी में ट्विस्ट आहे मुर्दागरचा नाईट इन्चार्ज सर तो सुद्धा असू शकतो म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच संशयाने पाहायलाच हवं मग वाघमारे घेऊन या त्याला काय माहित कदाचित तुमच्या नशिबामध्ये त्याच्यामुळे प्रमोशन असेल तर काय साटम बरोबर आहे सर घेऊन या त्याला चला वाघमारे कामाला लागूया साहेबांची गणित साहेबांनाच माहिती मी खरं सांगतो साहेब अहो मी कशाला एकटा आतमध्ये जाऊ त्या पोरेसोबतच मी आतमध्ये गेलो होतो पण त्या आधी त्यांनी मला कॉल केला होता रात्री 12:00 सुमारास त्यांचा कॉल आला होता त्यावेळेस मी तिथंच होतो साहेब मी अजिबात जागेवरून हल्लो नाही मी तिथंच बसून होतो साहेब कशासाठी तरी उठला असशील कोणी आवाज दिला कोणी आलं हागण्या बुतण्यासाठी तरी उठला असशील ना का जिथे बसतोस तिथेच सगळं करतोस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव जिथे तू बसला होतास आरोपी तिथूनच आतमध्ये गेलाय अशी आमची खात्री आहे तेव्हा नीट आठवून सांग उगाचच तोंड दिलंय म्हणून बोलू नकोस नाही साहेब मी तिथेच बसून होतो साहेब एक सेकंद सुद्धा हल्लो नाही खरं बोलतो साहेब बघ मारे बोल ना बोल सांगतो सांगतो साहेब बघ मारे थांब बोल साहेब त्याच्या अगोदर मला एक कॉल आला होता डीन साहेबांनी बोलवलंय म्हणून मी गेलो होतो त्याच्या कॅबिन कडे पण ते तिथे नव्हते निघून गेले होते साहेब कुठे गेले होते विचारलं नाहीस मी कसं विचारणार साहेब आमचे मोठे साहेब आहेत ते मोठे साहेब असले म्हणून काय आलं विचारायचं बिंदास बरोबर आहे तुझं मोठे साहेब आहेत तुझे रिस्पेक्ट द्यायला हवा हा तू कसा विचारणार बरोबर आहे फोन कोणाचा आला होता माहित नाही साहेब अरे अमावस्येला जन्माला आला होतास काय इथेच काम करतोस ना तू
फोन कोणाचा आला होता माहित नाही तुला? मी नवीन आहे साहेब, मी पोटपाण्यासाठी इथे नोकरीला आलो साहेब. किती वाजता आला होता फोन? फोन किती वाजता आला होता? सांगतो साहेब, 9:30 सुमारास आला असेल साहेब. 9:30? सॅडम. यस सर. त्या डेड हाऊसच्या फोनचा CDR काढा. हे बघा सर, 9:40. सॅडम, या नंबरशी जो कनेक्टेड आहे त्याला उचला. बघा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. यस सर. यस सर. बोल, आता कसं काय आठवलं सगळं? मी काही नाही केलं साहेब. तुमच्या सारख्या माणसानं ना फटकावल्याशिवाय तुमची तोंड उघडत नाहीत. नाही साहेब, मी काही नाही केलं. समजेल ना आता खरं? खरंच मी काही नाही केलं साहेब. सर. काय नाव तुझं? आधी सांगितलं ना साहेब. परत सांगितलंस तर काय त्रास होईल तुला? नाही नाही, सांगतो परत. अजय पांडुरंग लाड. काय बरं वाटतं ना? नाही, थोडं दुखतंय. देतो औषध तुला. हा आवाज? हा नाही. हॅलो सर. कुठल्या इयरला आहेस? सर, मेडिकल लास्ट इयर. लास्ट इयर. आता एक्झाम्स आले असतील ना जवळ? हो सर. अभ्यास करतोस ना? हो सर. ठीक आहे, अभ्यास करा. हा सर. जा. हा होता? नाही साहेब. कोणच आहे सर? सर. नाव काय तुझं? अक्षय. और कोई? पूर्ण नाव? अक्षय चव्हाण. काय करतोस तू? फायनल इयर आहे सर. बापाचं नाव काय? नाही, शर्ट पे नाही गिरेगा जी. आहे ना बापाचं नाव? हो सर. हा आहे सर. दीनानाथ चव्हाण. हे असं हातात घातलेलं कॉलेजमध्ये चालतं का? सॉरी सर. हे काढायचं? हो सर. हा होता? नाही, हा पण नाही. अहो ती 13 नंबरची पोरं पैसे देऊन झाल्यात आणि पैसे मागा गेले की दादागिरी करतात आमच्यावर. साहेब, 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 हाच तो आवाज. हाच आहे तो आवाज. साहेब कोण बोलला आता? तो ग्रीन टी शर्ट. ए, उतरा त्याला. पटवर्धन भाई, सोड नको. आओ साहेब, मी काय नाही. आओ साहेब, मी काय केलं साहेब. चालतो साहेब. पकड 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 पकड. नाही घ्यायला. आओ साहेब, मी काय केलं साहेब. आओ साहेब. आओ साहेब. डोळे नसले कान तीक्ष्ण आहेत माझे. मी सांगतो साहेब, मी सगळं सांगतो साहेब. तिचा मुर्दा घरात जाण्याचा प्लॅन ऐकून मी प्लॅन बनवला होता साहेब. मला ते फार आवडत होती साहेब. मी त्या PC वरून कॉल करून त्या नाईट इन्चार्जला तिथून हटवलं होता साहेब. ताई, मला फोन करायचा होता. घे. हॅलो. हा साहेब, DN साहेबांनी तुम्हाला अर्जंट बोलवलंय. कोण बोलते? कशाला पाहिजे तुम्हाला साहेब? इमर्जन्सी केस आहे. हा हा, तुम्ही ताबडतोब निघा. हा 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 साहेब. हा पैसे. आणि नंतर मी तो नाईट इन्चार्ज परत येण्याच्या मी मुर्दा घरमध्ये घुसलो साहेब. आतमध्ये गेल्यावर साहेब मला तिथं खिडकी उघडी दिसली साहेब. मग मी ती खिडकी बंद करून बाजूच्या टेबलावर मुर्दा बनून झोपलो साहेब. नंतर कुणीतरी थोड्या वेळानं बाहेरनं खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. मी जाम घाबरलो. मला वाटलं कुणीतरी तिला घाबरवायला आला असेल.
मग मी शांत बसलो. नंतर थोड्या वेळानं आवाज बंद झाला. ते आतमध्ये आले साहेब. मी त्याचा हात पकडला साहेब आणि ती घाबरून बेशुद्ध पडली. मग मी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिला जाग आली आणि तिच्यात आणि माझ्यात जोरदार झटापटी झाली. त्याच्यात ती पुन्हा बेशुद्ध पडली साहेब. आणि मी बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करता करता तिला परत जाग आली. आमच्यात पुन्हा झटापटी झाले साहेब. मी तिचा गळा दाबून तिला ठार मारलं साहेब. तिचा गळा दाबून तिला ठार मारलं साहेब. मी तिचा गळा दाबून तिला ठार मारलं साहेब. आणि मला कोणी बघण्याच्या तिथून मी पळून गेलो साहेब. कायदा जर आढळला नसता ना तर मी तुझं काय केलं असतं हे मी सांगू शकत नाही. साठम सर, त्या चारही मुलांची नावं चार्जशीट मध्ये बघा. ओके सर. आणि याचं काय करायचं हे तुम्हा लोकांना वेगळं सांगायची गरज नाही का? हो सर. म्हणजे काय खेळवटलं? आयुष्याची नव्याने सुरुवात करूया. फक्त अभ्यासाकडेच लक्ष देऊ. एक मिनिट. हो हो प्रेक्षक हो, तुम्हालाच सांगतोय. एक मिनिट. तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया कोणीही सीट सोडून जाऊ नका. पाहिलं नको त्या ठिकाणी नको ती पैज लावल्यामुळे काय घडलं ते. तरुण पिढीला आमचं असं सांगणं आहे की प्लीज कृपा करून स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका. कारण घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे याचं भान ठेवा. धन्यवाद. मी आहे असा लढे की झालो मी तरुण मला काही कळे ना मी गेलो हरून. मी आहे असा लढ की झालो मी तरुण मला काही कळे ना मी गेलो हरून. मागे मागे फिरू ना तुझ्या मागे फिरू ना झालो मी वेडा झालो मी मजनू पागल मी झालो झालो मी सरफिरा. कोणी हिला आवरा कोणी मन सावरा कोणी हिला आवरा कोणी मन सावरा. मागे मागे फिरू ना तुझ्या मागे फिरू ना झालो मी वेडा झालो मी मजनू पागल मी झालो झालो मी सरफिरा. कोणी हिला आवरा कोणी मन सावरा कोणी हिला आवरा कोणी मन सावरा.